रबर बँड आणि बाइंडर क्लिपचे जबरदस्त असे उपयोग आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजून तुम्ही घरगुती यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि जवळ असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा। बघा, हे रबर बँड आणि हे बाइंडर क्लिप आपल्याला तर माहीतच आहे, पण याचे जबरदस्त फायदे आणि उपयोग आपल्याला माहीत नाही। तर या दोघांपैकी तुम्हाला कोणाचे उपयोग जास्त आवडले हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। बघा, आता हे रबर बँड आपल्या घरी असतातच, आपल्याला फक्त काही वस्तू बांधायची असेल हे इतकंच आपल्याला माहीत असतं। जर वाचनाचे शौकीन असतील आणि कोणतंही पुस्तक वाचत असतील त्यावेळेस आपण वाचत असतो, पण आपलं वाचन झाल्यावर किंवा आपल्याला खंड पडत असेल नेमकं कोणतं पान असतं हे आपल्याला माहीत नसतं, तर अशा वेळेस काय करायचं आहे, बघा, असं रबर तुम्ही लावू शकता आणि असं रबर लावल्याने आपण हे पान दुमडू देखील शकता किंवा हे पुस्तक अशा पद्धतीने बंद करू शकता आणि जिथं रबर असेल त्यावेळेस तुम्हाला हे सापडायलाही सहज सोपं जातं। आहे की नाही छान टिप्स? त्यानंतर बघा, हे पेज आपण पुस्तकाचे उलटत असतो आणि दरवेळेस हे पेज आपण थुंकी लावत असतो किंवा हे बोट आपण ओलं करत असतो, तर हे अतिशय चुकीचं आहे। बघा, हे रबर अशा पद्धतीने बोटाला तुम्ही गुंडाळून घ्यायचे। तर आज मी तुमच्यासाठी जबरदस्त असे हे रबर बँड आणि बाइंडर क्लिपचे उपयोग घेऊन आली। बघा, अशा पद्धतीने हे तुम्ही रबर लावायचं आहे आणि लगेच सहज सोप्या पद्धतीने कितीही पेज उलटवा तुम्ही, आपल्याला बोट ओलं करायची गरज नाही आणि थुंकी लावायची गरज नाही। आता बघा, ही कोणतीही वस्तू आपण आणतो तर त्याचं हे झाकण आपल्याकडनं सहजासहजी उघडतच नाही। तर कोणतंही आणलं असेल तुम्ही, आता बघा, ही मधाची डबी आहे तर ती लवकर उघडतच नाही, तर अशा वेळेस आपले हात स्लिप होतात, तर अशा वेळेस काय करायचे, तुम्ही हे रबर जे आहे ते या झाकणाला गुंडाळायचं आहे। ते रबरने व्यवस्थित ग्रीप बसते आणि लगेच हे झाकण उघडण्यास मदत होते। आहे की नाही जबरदस्त टिप्स? त्यानंतर आपल्याला जर हे पैसे मोजायचे असतील त्यावेळेससुद्धा प्रॉब्लेम तयार होतो, तर अशा वेळेस पैसे मोजायच्या वेळेससुद्धा त्यावेळेससुद्धा आपण ह्या अशा पद्धतीचं रबर लावून तुम्ही हे पैसे मोजू शकता। बाइंडर क्लिपचे उपयोग कोणते आहेत ते सांगते, व्हिडिओ पूर्ण बघा। आता बघा, हे बाइंडर क्लिप्स आपलं हे कोणतंही पेस्ट असेल, टूथपेस्ट असेल किंवा तोंडाला लावायची क्रीम असेल ती संपत आली की ते आपल्याला काढणं जवळ जातं, तर अशा वेळेस ही बाइंडर क्लिप जर अशा हे फोल्ड करून लावली तर ती सहज सोप्या पद्धतीने तुम्हाला काढता येते। त्यानंतर हे कोणतंही रॅपर अर्धवट संपलेलं असतं आणि हे पूर्ण संपत नाही, तर त्यावेळेस आपण काय करायचं, हे अर्धवट पॅकेटला तुम्ही असं बाइंडर क्लिपने पॅक करून द्यायचं आहे आणि ही क्लिप तुम्हाला कोणती कुठंही हँगरला वगैरे कुठंही टांगता येते। आता बघा, हे बाइंडर क्लिपच्या साह्याने आपण मोबाईल व्यवस्थित कसा ठेवायचा, बघा, अशा पद्धतीने दोन बाइंडर क्लिप एकमेकांमध्ये अडकवायचे आणि अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल मूवी बघू शकता किंवा कोणतंही यूट्यूबवरील एखादं चॅनल बघू शकता। आहे की नाही छान क्लिप्स? बघा, तर अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल व्यवस्थित सेट करायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हवं ते तुम्ही मोबाईलमध्ये बघू शकता। आता दुसऱ्या पद्धतीने आपण बघूया, हे बघा, आता दुसऱ्या पद्धतीने तुम्ही मोबाईल असा त्यामध्ये अशी क्लिप अडकवायची आहे आणि अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मोबाईल ठेवू शकता आणि तुम्हाला हवं ते तुम्ही बघू शकता। त्यानंतर हा बाइंडर क्लिपचा उपयोग आपण कॅलेंडर वगैरे असेल ते सुद्धा तुम्ही या अडकवू शकता आणि हँगरला अशा पद्धतीने टांगू शकतात, किंवा तुम्ही कपडे टांगायचे चिमटे तुमच्याकडे नसतील तर कपड्यांना सुद्धा हे लावू शकतात, याने कपडे हे उडणार नाही आणि अगदी सेफ पद्धतीने हे राहू शकतं। तर या बाइंडर क्लिपमुळे आपण वेगवेगळ्या पद्धतीने मोबाईल सेट करून आपण मूवी बघू शकतो, कार्टून बघू शकतो आणि यूट्यूब चॅनलसुद्धा बघू शकतो। तर फ्रेंड्स, हे बाइंडर क्लिप आणि रबर बँड हे यांच्या उपयोगपैकी तुम्हाला कोणाचे उपयोग जास्त आवडले हे कमेंट्स करून नक्की सांगा। तर पुन्हा भेटूया अशाच छान छान व्हिडिओसोबत। धन्यवाद।